सगळे आनंदी असतील असं आवश्यक नाही. खरं आहे की खोटं आहे? एका वेळी सगळे आनंदी आहे असं एक तरी ठिकाण कथे व्यतिरिक्त कीर्तना व्यतिरिक्त मला दाखवून द्या. एखाद्या लग्नामध्ये तुम्ही म्हणाल सगळे आनंदी आहे तसं नसतं. कोण कशासाठी रुसलेलं असतं, कोण कशासाठी रुसलेलं असतं. एखाद्या ठिकाणी एखादा जीव जर का आनंदी असेल तर त्याचा आनंद बघून दुखी होणारे लोक आहे, आणि कोणी दुखी असेल तर त्याचं दुःख बघून आनंदी होणारे लोक आहे. बरोबर आहे की चुकीचं आहे? बोला काहीतरी. हो नाही तर नाही, काहीतरी म्हणून जाता. कुणाचा तरी आनंद पाहून दुखी होणारे आम्ही, कुणाचं तरी दुःख पाहून राक्षसी आनंद मिळवणारे आम्ही. एक वेळ एक स्थान असं सांगा जिथे एक साथ सगळे आनंदी आहे. सत्संग, हरिकथा, भजन या व्यतिरिक्त असं कुठलं स्थान नाही आहे की ज्या ठिकाणी एकाच वेळी सगळे प्रसन्न आहे, एकाच वेळी सगळे आनंदी असतील. ते स्थान फक्त हे सत्संग. ते स्थान कुणाच्या दुःखाने आम्ही प्रसन्न नाही, कुणाच्या आनंदाने आम्ही दुःखी नाही. मग त्यावेळेला आमच्या हृदयातली प्रसन्नता हीच परम लक्ष बनते. कारण हृदयातली प्रसन्नता जीवनाचं लक्षण पण आहे आणि लक्ष पण आहे. तुम्हाला कोणी विचारलं की काय देते कथा? इथे तर सुविधा नाही आहे, घरी तर सगळ्या सुविधा आहे. इथे तुमच्या सगळ्या सुविधा काढून घेतल्या जातात. चुकून तरी एखाद्याने मोबाईल बाहेर काढला तरी इथून आम्ही लोक त्याला मोबाईल ठेवायला भाग पाडतो, त्याला सुचू देत नाही. तुमच्या सगळ्या सुविधा घेऊन घेतो. तुम्ही आपापसात बोलू शकत नाही. तुमच्या सगळ्या सुविधा काढून घेऊन देखील घरी तुम्ही एक बटन दाबलं पंखा सुरू, इथे तो तुम्हाला गरमीत बसावं लागतं. घरी तुम्ही तुमच्या मखमली चादर पलंगावर बसू शकता, इथे तुम्हाला खाली बसावं लागतं. कोणतीही सुविधा तुम्हाला दिल्या जात नाही आहे, तरी पण पाय मंडपाकडे वळतात की नाही, कथा ऐकण्याची इच्छा होते की नाही, म्हणून तर इथे येऊन बसतात ना. काहीतरी सुख आहे. काही सुख नसेल तर इथे येणं आपण संभव नाही. मी तर म्हणेल सुख नाही, परमानंद आहे परमानंद. कारण हा परमानंदाचा ठेवा असं आहे ना की इथे आनंदी होण्याकरता कुठलं कारण लागत नाही. बस हे महत्वाचं. साधनजन्य आनंद नाही आहे हा, स्वयंसिद्ध आनंद आहे. आपल्याला आपला परिचय करून देणारा आनंद आहे. मग आपण मूळ तर आनंदी आहोच, पण आपल्या स्वभावाला विसरलोय. काही लोक वेळेनुसार दुखी आहे, ते सुखी होऊ शकतात. वेळ निघून गेली सुखी होईल. काही लोक समयानुसार दुखी आहे. मग वेळ अशी चालली आहे, गरिबी आहे, नीटस कमावलेलं नाही आहे धन, दुखी आहे समयानुसार, ते पण सुखी होऊ शकतात. काही लोक परिस्थितीनुसार दुखी आहे, ते सुखी होऊ शकतात. काही लोक वेळेनुसार दुखी आहे, ते सुखी होऊ शकतात. काही लोक घटनेमुळे एखाद्या काळ प्रभावामुळे दुखी आहे, तेही सुखी होऊ शकतात. काही लोक परिस्थितीने दुखी आहे, सुखी होतील. समयानुसार दुखी आहे, ते सुखी होतील. घटनेनुसार दुखी आहे, ते पण सुखी होऊ शकतील. पण ज्यांनी स्वभावच दुःखमय करून टाकलंय त्यांचे सुखी होण्याचे चान्सेस फार कमी. ब्रह्मदेव जरी आला ना तरी त्यांना सुखी करणं कठीण आहे. काही लोकांनी आपल्या स्वभावालाच दुखी करून टाकलेलं आहे, प्रसन्न राहायला तयार नाही. भगवान आपल्या भक्ताचं लक्षण सांगतात. माझा भक्त कोण आहे? ब्रह्मभूत प्रसन्न आत्मा. माझा सच्चा भक्त, खरा भक्त कोणी असेल तर तो प्रसन्न आत्मा आहे. संतुष्टम सततम योगी यतत्मा दृढ.